महाराष्ट्र राज्यातील अनेक धरणेही जलसंपदा विभाग यांच्या दुर्लक्षपणामुळे धोकादायक बनली आहेत. जलसंपदा विभाग धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे हेतू परस्पर दुर्लक्ष करत असल्याने नुकतेच चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटण्याची दुर्दैवी घटना घडली. अशात सिंधुदुर्ग जिल्हा जलसंपदा जलविद्युत प्रकल्प यांच्याशी संबंधित असलेल्या शीर्षकाने धरण कोदाई याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने धोका निर्माण झाला आहे. या धरणाच्या दुरुस्तीबाबत शासनाच्या सर्कल विभागांना प्रस्ताव पाठवून देखील दुर्लक्ष केले जात आहे. हे धरण फुटल्यास 4 ते 5 गावांना धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी धरणाच्या भिंतीमधील दगड बाजूला जाऊन फेसळणाऱ्या धबधब्याप्रमाणे पाणी बाहेर पडत आहे, त्यामुळे या धरणाच्या खाली जाण्यासही भीती वाटते. एवढी भयानक अवस्था कोदाळी शीर्षकाने धरणाची झाली आहे. 1986 साली या धरणात प्रथम जलसाठा करण्यात आला. या अगोदर हे धरण बांधले गेले आहे अशी माहिती काही स्थानिक नागरिक यांनी दिली. प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का की तिवरे गावाप्रमाणे मोठा अनुचित प्रकार घडावा अशी वाट पाहणार आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह कणकवली.